अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याला मोठी मागणी असते, त्यामुळे कोल्हापूरच्या बाजारपेठेत आंब्याची आवक चांगलीच वाढली आहे. परिणामी आंब्याचे दर उतरले आहेत. देवगड हापूसचा दर 400 ते 700 पर्यंत, तर रत्नागिरी हापूसचा दर 250 ते 500 रुपयांपर्यंत आहे. कर्नाटक हापूस आता प्रति डझन 150 ते 250 रुपयांना मिळतोय. कोल्हापूरच्या बाजारपेठेत हापूस आणि पायरी आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज कोल्हापूरच्या मार्केटयार्डात 1415 पेटी आणि 13,250 बॉक्स हापूस आंब्याची आवक झाली. शिवाय लालबाग आंब्याचे 3,200 बॉक्स कोल्हापुरात आलेत. मार्केटयार्डातील नंदकुमार वळंजू यांच्या पेढीवर अक्षय तृतीयेनिमित्त खास एक्सपोर्ट दर्जाचे सुमारे 400 ग्रॅम वजनाचे हापूस आंबे आले आहेत. अक्षय तृतीयेनिमित्त एक्सपोर्टला जाणारे आंबे ते आपण आपल्या पेढीवरती दाखल केलेले आहेत. त्याचप्रमाणे त्याचा रेट देखील जो आपल्या ग्राहकांना वाटत असतो 1000 रुपये 1100 रुपये डझन आहे, तो दर आपण आता 600 ते 700 रुपये या दराप्रमाणे आपण ग्राहकांना देत आहोत. आणि अजून देखील कर्नाटकातील आंब्याची आवक अजून कोल्हापूरच्या बाजार समितीमध्ये दाखल झालेली नाही आहे. 4 ते 5 दिवसात कोल्हापुरात कर्नाटकची आवक आंध्रची आवक येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आंब्याचे दर देखील 200 ते 250 रुपये आणि कोकणच्या आंब्याचे दर 300 ते 400 रुपये याप्रमाणे आपल्याला ग्राहकांना मिळण्याची शक्यता आहे. ग्राहकांमधून सर्वाधिक मागणी असणाऱ्या देवगड हापूस आंब्याचा दर गेल्या महिन्यात प्रति डझन 700 ते 1000 रुपयांपर्यंत होता. हाच दर आता 400 ते 600 रुपयांवर आलाय. तर एक्सपोर्ट दर्जाचा देवगड हापूस कोल्हापूरच्या बाजारपेठेत 700 रुपयाला डझन याप्रमाणे मिळतोय. देवगड पायरीचा दर 300 ते 450 रुपये, रत्नागिरी हापूस 250 ते 500, रत्नागिरी पायरी 200 ते 300 रुपये आणि लालबागचा आंबा प्रति डझन 50 ते 100 रुपयाला मिळतोय. अक्षय तृतीय निमित्त काही मंदिरांमध्ये पूजेसाठी आंब्याची आरास करतात, तर काही घरांमध्येही देवदेवतांसाठी आंब्याचा प्रसाद असतो, त्यामुळे कोल्हापूरच्या बाजारपेठेत आंब्याची उदंड आवक झाली आहे.